त्यापासून तुमच्याकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल आणि तुम्हीही साक्ष द्याल कारण तुम्ही माझ्यासोबत सुरुवातीपासून आहात. तुमचा विश्वास ढळू नये म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. ते तुम्हाला सभा बहिष्कृत करतील इतकंच काय, पण अशी वेळ येत आहे की तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला वाटेल की आपण देवाची सेवा करत आहोत. ते पित्याला आणि मला ओळखत नसल्यामुळे असं करतील. मी तुम्हाला या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत कारण त्या घडतील तेव्हा तुम्हाला हे आठवायला हवं की मी तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं. या गोष्टी मी तुम्हाला आधीच सांगितल्या नाहीत कारण मी तुमच्या बरोबर होतो, पण ज्याने मला पाठवलं त्याच्याकडे मी आता चाललोय आणि तुम्ही कुठे चाललात हे तुमच्यापैकी कोणी मला विचारलं नाही. या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यामुळे तुमचं हृदय खेदाने भरलंय. तरी मी तुम्हाला खरं तेच सांगतो, मी जावं हे तुमच्या हिताचं आहे. कारण मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन, तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायाविषयी जगाची खात्री पटवेल. ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत म्हणून पापाविषयी. मी पित्याकडे जाईन आणि त्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही म्हणून नीतिमत्वाविषयी आणि या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे म्हणून न्यायाविषयी. मला आणखी तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत पण त्या तुम्हाला आत्ताच सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तो माझे गौरव करेल कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल.